नागपूर व विदर्भ परिसरातील यशस्वी उद्यमींचा सन्मान कार्यक्रम निलेश साबे यांनी आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते। विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला हिंदी चित्रपट सृष्टीतील खलनायकांचे काम करणारे अभिनेते गुलशन ग्रोवर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी आमचे संवाददाता संजय मिरे यांनी यशस्वी सन्मानित उद्योजकांशी बातचीत केलेली आहे। चला तर मग बघूया हम भी किसी से कम नहीं मध्ये। नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम नागपुरातील एक अशा कार्यक्रमामध्ये आहे ज्या ठिकाणी नागपूर उद्योग भूषण पुरस्कार 2023 शानदार कार्यक्रम होऊन राहिलेला आहे। आणि या नागपुरामध्ये ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं अशा त्या उद्योग भूषणांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे। आपण बघू शकता की यावेळेला सध्या परिस्थितीमध्ये हे तीनच दिसतात आहे। अजून हॉलला कार्यक्रम सुरू आहे, तर हे तीन मान्यवर आहे जे नागपूर उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे, त्यांना आपण विचारूया। सर मला सांगा, आजचा हा जो नागपूर उद्योग भूषण पुरस्कार जो देण्यात आला आहे हा कशा निमित्त देण्यात आला आहे, काय नाव तुमचं, कुठून आलात, आपण काय माहिती देता? सर माझं नाव भीमा शंभरकर आहे, मी वर्धेवरून आहे। वर्धा मर्चंट नागरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वर्धा ही माझी ऑर्गनायझेशन आहे। याच्यामध्ये आम्ही लोकांकडून डिपॉझिट घेतो व लोनिंग करतो, व त्यासोबत आज आम्ही 35 ते 40 लोकांना या छोट्याशा प्रकल्पातून आम्ही रोजगार निर्मिती केलेली आहे। सिने चित्रपट सृष्टीतील अतिशय प्रसिद्ध असे अभिनय करणारे, मग ते विलन म्हणूनही कामकाज करतात असे गुलशन ग्रोवर यांच्या हाताने सन्मानित झाल्यावर काय वाटलं जेव्हा त्यांनी तुम्हाला एक मिठी मारली होती, कसं काय प्रसंग होता तो? सर एक हा तर प्राऊड मोमेंट आहे, कारण ज्या समाजात आपण बिलॉंग करतो आणि एवढा मोठा ऑनर जर मिळत असेल एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या हातून, ऑब्व्हियस आहे की चांगलंच वाटेल। बिलकुल। यदि आपको अपने एक दिल का आशियाना शर्म होना है अशा प्रकारची जाहिराती येत असतात आणि अतिशय माफक दरामध्ये शहरातील नागरिकांना जे घरं देतात असे बिल्डर यावेळेला आपल्यासोबत आहे। सर सर्वप्रथम आपलं मी खूप स्वागत करतो आणि गुलशन ग्रोवर साहेबांच्या हाताने ज्या पद्धतीने नागपूर उद्योग भूषण पुरस्कार जो दिला, जे सन्मानित केलं, कसं वाटतं तुम्हाला, काय नाव तुमचं, कुठून आलात, काय सांगाल? माझं गजानन देवरावजी चिंचोलकर, आय एम CMD ऑफ श्री मराठा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड। मुझे काफी अच्छा लगा क्योंकि क्या होता, हम लोग फिल्मों में देखते हैं उनको, सिर्फ पर्दे पे देखते हैं, परंतु जब हम लाइव देखते हैं तो एक ऐसा इमेजिनेशन होता है कि नहीं, हम उनके साथ में ही है। मैं सबसे पहले बताना चाहूँगा कि हम जिस फील्ड में काम करते हैं वो लेआउट का फील्ड है, हम लोगों को एक अच्छा घर बना के देते हैं, अच्छा जो सपना है उनका पूरा करके देते हैं। बिल्कुल बिल्कुल, सपनों को पूरा करने के काम इन्हीं के माध्यम से होता है। सर आपको आज जो नागपुर उद्योग भूषण से जो नवाजा गया है, क्या कहना चाहते हो? नमस्कार, मेरा नाम शशांक नंदनवार, श्री मराठा डेवलपर प्राइवेट लिमिटेड का एज ए CMD के तौर पे मैं ये बताना चाहूँगा कि जो अवार्ड स्वीपनिप कंपनी ने, मिस्टर साबे सर ने हमको प्रोवाइड किया है गुलशन ग्रोवर सर के हाथों से, तो ये एक बड़ा अचीवमेंट है कि नागपुर में ये कंपनी आई, हमको एक नवाजा गया, हमको ढूंढ के उन्होंने एक अच्छा बड़ा अवार्ड, मतलब इस साल का यंग अचीवर अवार्ड आज मुझे मिला है, इसकी मुझे बहुत बहुत खुशी है। और थैंक यू गुलशन ग्रोवर सर, थैंक यू साबे सर कि आज हमको इस नागपुर में इस जगह रिजेंटा होटल में हमको ये बड़ा अवार्ड हमारे हाथ में थमाया, इसके लिए बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू, धन्यवाद। फाउंडर एंड CEO स्विफ्ट एंड लिफ्ट मीडिया ग्रुप, स्विफ्ट एंड लिफ्ट मीडिया ग्रुपच्या माध्यमातून आम्ही नागपूर उद्योग भूषण पुरस्कार हा सोहळा पार पाडला, आणि या उद्योग भूषण सोहळ्यामध्ये विविध उद्योजकांना पुरस्कारित सन्मानित सोहळा देऊन, म्हणजे सन्मानित करून त्यांची एक वाव निर्माण केली आणि त्यांना एक पुढे भविष्यात एक चांगलं काम करण्यासाठी, समाजासाठी काहीतरी करण्यासाठी त्यांना आम्ही संधी दिली, आणि असेच पुरस्कार आम्ही घेत राहू आणि उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित करत राहू। आज या सन्मानित सोहळ्यासाठी आपले जे गेस्ट होते ते होते गुलशन ग्रोवर
आणि अभिजीत जी वंजारी तसेच कृष्णा खोपडे सर, सो यांचा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि आम्हाला असं सपोर्ट करत राहा जेणेकरून आम्ही उद्योजकांचे सन्मान करून त्यांना भविष्यासाठी चांगली एक वाटचाल देऊ शकतो। त्यांनी प्रत्येक उद्योग भूषण हा जो पुरस्कार आहे सो यासाठी आम्ही नॉमिनेशन्स प्रोसेस सुरू करत असतो आणि त्यांना इन्व्हाइट करतो जेणेकरून ते नॉमिनेशन्स फिलअप करतील। जे जे लोक आमच्याकडे नॉमिनेशन्स फिलअप करतात त्यांची एक बॅकग्राऊंड प्रोसेस चेक केली जाते, त्यांचा बिझनेस हा किती व्हॅलिड आहे, ते कोणत्या प्रकारची सर्व्हिस देत आहेत, ते लोकांना मार्केटमध्ये किंवा जे काही समाजासाठी काहीतरी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्याच्यासाठी आणि त्याच्यावर एक वाव निर्माण होण्यासाठी त्यांच्या आम्ही त्यांच्यासाठी हा पुरस्कार हे केला। नमस्कार, आज आपण नागपूर उद्योग भूषण पुरस्कार 2023 या ठिकाणी आहोत। माझं नाव प्रशांत निखार, मी अनंता इन्फ्रास्ट्रक्चरचा डायरेक्टर आहे आणि माझे हे यंगर ब्रदर आहेत अनंता निखार। आज आम्हाला नागपूर उद्योग भूषण पुरस्कारतर्फे सन्मानित करण्यात आलं। बेसिकली आम्हाला जो अवॉर्ड मिळाला या ठिकाणी तो प्रोफेशनल एक्सलन्स इन रिअल इस्टेट या सेक्टरमध्ये दिला। मी यांचं फार आभारी आहेत की आम्हाला त्यांनी सन्मानित केलं। तसंच मला माझ्या प्रोफेशनला जवळपास 11 वर्ष झाले आहेत, मी रिअल इस्टेटमध्ये वर्क करतो आहे। बाय प्रोफेशनल मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि कोणतंही बिझनेस किंवा कोणतंही स्टार्टअप जर करायचं असेल तर फार मेहनत लागतं। पण नवीन विद्यार्थी जे आता सिव्हिल इंजिनियर करत आहेत किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी निश्चितच व्यवसायामध्ये पुढे वाटचाल करावी एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो। थँक्यू। आम्हाला सन्मान मिळाल्याबद्दल मी भारतभूषण यांचा खूप खूप आभारी आहे आणि सरांनी जसं सांगितलं की मेहनतीने या सगळ्या गोष्टींनीच आपण पुढे जाऊ शकतो, तर त्याच पद्धतीने पुढे येणारे जे एंटरप्रेन्युअर आहे किंवा ज्यांना स्वतःचा बिझनेस करायचा आहे त्यांनी स्वतःहून पुढे येऊन अशा पद्धतीचं कुठलं कार्य करावं ज्याने आपण स्वतःची ओळख निर्माण करू शकतो। आणि मला सन्मान मिळाल्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। तर आपण बघितलं या ठिकाणी शहरातील 80 असे उद्योग भूषण पुरस्कार ज्यांना देण्यात येत आहेत ते आलेले आहेत। आपण बऱ्याच मान्यवरांशी बातचीत केली आणि जे काहीतरी शून्यातून विश्व निर्माण करतं नाव पण त्यांचंच चालतं आणि ते अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित होतात यात मात्र शंका नाही। कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरे, कारा न्यूज, नागपूर।